ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, 23 फेब्रुवारी रविवारचा दिवस, या दिवशी आलेली आहे दर्श अमावस्या। अमावस्या तिथी ही अनेक अर्थांनी महत्वाची असते। मित्रांनो, अनेक जण अमावस्येला उपाय करतात, टोटके करतात, आपल्या जीवनातील समस्या दूर व्हाव्यात, आपण खूप कष्ट करताय मात्र त्या कष्टांना यश येत नाही। यशप्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, अनेक गोष्टींच्या प्राप्तीसाठी अमावस्येच्या रात्री उपाय केले जातात। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनप्राप्तीचा उपाय पाहणार आहोत। होय, अमावस्या आहे, अमावस्येची रात्र असणार आहे आणि या अमावस्येच्या रात्री धनप्राप्तीसाठीचा हा उपाय आज आपण या ठिकाणी करणार आहोत। मित्रांनो, लक्षात घ्या, धनप्राप्ती याचा अर्थ ज्या लोकांच्या जीवनामध्ये धन आगमन होत नाही, पैसा येत नाही, कितीही कष्ट करा, कितीही मेहनत करा, त्या कष्टाचं चीज होत नाही। बरेच लोक उद्योगधंदा करतात, त्या उद्योगधंद्यांमध्ये यश मिळत नाही, एक धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करतात मात्र तरीही यश प्राप्ती होत नाही, धंदा व्यवस्थित चालत नाही, उद्योगांमध्ये यश प्राप्ती होत नाही। तुम्ही नोकरी करताय मात्र त्यामध्ये समाधानही नाही येत, प्रमोशन्स होत नाही येत, काही जणांना नोकरी मिळत नाहीये। थोडक्यात काय तर तुम्ही शेती करताय, शेतीमधून जे उत्पन्न मिळायला हवं ते मिळत नाहीये। मित्रांनो, या ना त्या कारणाने जर तुमच्याकडे पैसा येत नसेल, पैशांचा अभाव असेल, तर लक्षात घ्या, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती नाहीये। आपल्या कुटुंबामध्ये, आपल्यामध्ये काही असे दोष आहेत, काही ग्रह दोष असू शकतात, काही वास्तू दोष असू शकतात, किंवा मित्रांनो तुमचं भाग्य तुम्हाला साथ देत नाहीये। थोडक्यात काय तर पैसा प्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। जर तुमच्या इतर कोणत्या इच्छा असतील, धन सोडून, पैसा सोडून, वैभव सोडून, तर मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ नाहीये, आपण इतर व्हिडिओज पाहू शकता। तर मित्रांनो, आपल्याला यासाठी 2 लवंगा लागणार आहेत। लवंग वास्तुशास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये आणि इतर अनेक विद्यांमध्ये या लवंगाचं मोठं महत्व आहे आणि अमावस्या आणि लवंग यांचा फार जवळचा संबंध आहे। मित्रांनो, लवंगाचा वापर करून आपण अनेक प्रकारचे ज्योतिष उपाय करू शकतो। लवंग ही धन आकर्षित करणारी मानली जाते। अनेक प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लवंगाचा अगदी यशस्वीपणे वापर करता येतो। मित्रांनो, अनेक विद्यांमध्ये लवंगाचा वापर करून अपेक्षित सिद्धी प्राप्त करता येतात आणि म्हणून आपण या ठिकाणी 2 लवंग वापरणार आहोत। या लवंग घेताना थोडीशी काळजी आपण घ्यायची आहे। या लवंग साबूत असाव्यात। साबूत म्हणजे काय तर कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात। अनेक जण उपाय तर करतात मात्र पूर्णतः ऐकत नाहीत आणि मग त्या उपायाचं फळ मिळत नाही आणि मग नावं ठेवतात की अशा प्रकारचे उपाय फेल जातात, याने कोणताही फायदा होत नाही। मित्रांनो, लक्षात घ्या, लवंग साबूत घ्यायची आहे, ती कुठेही खंडित झालेली, तुटलेली फुटलेली नसावी, तसंच तिला फूल असावं, तर अशी अखंड अशा प्रकारची साबूत लवंग, 2 लवंग आपल्याला लागणार आहेत, त्या आपण घ्यायच्या आहेत। मित्रांनो, दुसरी वस्तू आपल्याला लागणार आहे, एक दिवा। दिवा म्हटलं की लोक लोखंडी, स्टीलचा दिवा, काही जण ॲल्युमिनियमचा सुद्धा दिवा वापरतात। मित्रांनो, या चुकीच्या गोष्टी आहेत। आपल्याला पितळी दिवाच या ठिकाणी लागणार आहे। तसंही आपण आपल्या देवघरामध्ये जी पूजा करतो, आपल्या देवघरासमोर, देवासमोर जो काही आपण मित्रांनो दिवा लावतो, तर या दिव्यासाठी जो धातू वापरला जातो तो धातू हा पितळीच असावा। लोखंडाचा किंवा स्टीलचा किंवा ॲल्युमिनियम धातूपासून बनलेले दिवे आपण वापरू नयेत। मित्रांनो, या पाठीमागची कारणं मी या ठिकाणी सांगत बसणार नाहीये, मात्र लक्षात घ्या, पितळी दिवा असावा। मित्रांनो, जर पितळी दिवा नसेल तर कोणताही दिवा वापरा, काही हरकत नाही, मात्र जास्तीत जास्त लवकर परिणाम साध्य करण्यासाठी मी या गोष्टी तुम्हाला आग्रहपूर्वक सांगत आहे। तर मित्रांनो, असा पितळी दिवा आपण घ्यायचा आहे, त्यामध्ये जी वात आपल्याला लावायची आहे, मित्रांनो ही वात लाल रंगाची असावी। आपल्या हातामध्ये जो आपण धागा बांधतो, या धाग हा जरी आपण धागा वापरला, नवीन धागा असावा, असा लाल रंगाचा धागा आपण वापरायचा आहे। जर तो तुम्हाला उपलब्ध झाला नाही तर मित्रांनो त्यासाठी थोडंसं तूप घ्या, देशी गाईचं तूप घ्या, त्यामध्ये जरासं केशर टाका, हे मिश्रण लाल बनवा आणि त्यानंतर त्यामध्ये रुई किंवा कापूस टाकून आपण हा लाल रंगाचा धागा बनवू शकता। दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही कुंकूसुद्धा वापरू शकता। तूप नसेल तर मित्रांनो जरासं पाणी घेऊन सुद्धा आपल्याला याला लाल रंग देता येतो, मात्र ते सुकवावं लागेल, सुकल्यानंतर आपण तो धागा वापरू शकता। मित्रांनो, लाल रंग वापरण्याचं कारण असं आहे की माता लक्ष्मीला लाल रंग अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून लाल रंगाचा धागा आपण या ठिकाणी वापरायचा आहे। या धाग्यापासून आपण या दिव्याची वात बनवायची आहे। मित्रांनो, या दिव्यामध्ये आपल्याला देशी गाईचं तूप टाकायचं आहे। होय, देशी गाईचं तूप, जर देशी गाय उपलब्ध नसेल तर इतर कोणत्याही गाईचं तूप आपण वापरू शकता, शक्यतो हे तूप शुद्ध असावं,
बाजारामध्ये मार्केटमध्ये अनेक प्रकारचे तुपाचे डबे मिळतील, मात्र मित्रांनो त्याची शुद्धता आपण खात्रीपूर्वक त्याची आपण खात्री करायला हवी. त्यापेक्षा जर घरातल्या घरात आपण तूप तयार करू शकलो किंवा विश्वासार्ह अशा एखाद्या व्यक्तीकडून आपण गाईचं तूप घेऊ शकलो तर अत्यंत उत्तम होईल. मित्रांनो गाईचं तूप घेण्यामागे कारण असं आहे की गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि या तुपाचा वापर केल्याने 33 कोटी देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्या पाठीशी येतात. मित्रांनो लक्षात घ्या, जोपर्यंत या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. आपल्याला एकतर नशिबाची साथ असावी लागते, आपलं भाग्य आपल्याला साथ द्यायला हवं, किंवा आपल्या पाठीमागे जर देवी देवतांचा आशीर्वाद असेल, आपण जर नित्य देवपूजा करत असू तर मित्रांनो या आशीर्वादाची परिणिती म्हणून आपली कामं यशस्वी होऊ शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही सगळी सामग्री गोळा करायची आहे. आता लक्षात घ्या, सूर्यास्तानंतर म्हणजेच 23 फेब्रुवारी रविवारचा दिवस दर्श अमावस्या, या अमावस्येच्या रात्री आपण हा उपाय करायचा आहे. एक तांदळाची ढेरी बनवायची आहे. होय, एक तांदळाची ढेरी म्हणजे काय, तर एक ढीग बनवायचा आहे, त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे. काळजी करू नका, जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो किंवा तस्बीर वापरू शकता. अगदी मोठ्या भक्तिभावाने ही तस्बीर किंवा हा फोटो आपण या तांदळाच्या ढेरीवरती ठेवायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीसमोर एक आसन आपण अंथरायचं आहे, लाल रंगाचं आसन असावं. लाल रंगाचा कोणताही कपडा, शक्यतो रेशमी असेल तर अतिशय उत्तम होईल, किंवा कॉटनचा असेल तर अत्यंत उत्तम होईल. तर असं हे आसन आपण अंथरायचं आहे आणि त्यावरती स्वतः बसायचं आहे. मित्रांनो आपल्यामध्ये आणि माता लक्ष्मीच्या मध्ये म्हणजे माता लक्ष्मीसमोर आपण एक दिवा ठेवायचा आहे. पितळी दिवा असेल, त्यामध्ये आपण जी वात तयार केलेली आहे लाल रंगाची, ही लाल रंगाची वात आपण लावायची आणि शुद्ध गाईच्या तुपाचा तूप आपण त्या दिव्यामध्ये टाकून हा तुपाचा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे. मित्रांनो जोपर्यंत माता लक्ष्मीची पूजा चालेल तोपर्यंत हा दिवा आपण व्यवस्थित प्रज्वलित ठेवा, तो विझणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. मित्रांनो आपण बसताना आपलं मुख म्हणजे आपला चेहरा, आपलं तोंड हे पूर्व दिशेला असावं किंवा उत्तर दिशेला असावं. जर ते शक्य नसेल तर तुम्ही पश्चिम दिशेला तोंड करून सुद्धा बसू शकता, मात्र दक्षिण दिशेला तुमचं तोंड येणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या. दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा आहे. अनेक जण दिशेचं भान राखत नाहीत, अगदी अपुऱ्या माहितीवरती उपाय करतात आणि मग त्याचा प्रभाव दिसून येत नाही, काहींना तर उलट प्रभाव सुद्धा दिसत आहेत. याचं कारण आपण दक्षिण दिशेचा केलेला चुकीचा वापर. तर मित्रांनो उत्तर दिशा अत्यंत शुभ आहे जर आपल्याला धनलाभ करून घ्यायचा आहे, आणि म्हणून उत्तर दिशेला तोंड करून बसा. शक्य नसेल तर आपण पूर्व दिशेला सुद्धा तोंड करून बसू शकता. मित्रांनो अशा प्रकारे बसल्यानंतर आपण हा दिवा प्रज्वलित केलेला आहे, त्यामध्ये आता आपण 2 लवंगा टाकायच्या आहेत. साबूत लवंगा या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत तुपाच्या दिव्यात. आणि मित्रांनो त्यानंतर माता लक्ष्मीची अगदी विधिवत आपण पूजा करायची आहे. मित्रांनो माता लक्ष्मीची पूजा विधिवत करायची आहे. जसं आपण दररोज देवपूजा करतो अगदी त्याच प्रकारे आपण माता लक्ष्मीची पूजा करणार आहोत. माता लक्ष्मीला प्रिय असणारी फुले, लाल रंगाची फुले आपण अर्पण करू शकता. तसंच मित्रांनो काही फळं सुद्धा आपण माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा, अगदी विधिवत पूजा करा. प्रसाद म्हणून काहीतरी गोडधोड बनवा आणि ते सुद्धा मातेच्या चरणी अर्पण करा. मित्रांनो त्यांत मनोभावे मातेसमोर हात जोडा आणि आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या सर्व बोलून दाखवा. या ठिकाणी आपण केवळ धन समस्यांचाच उल्लेख करणार आहोत. होय, इतर समस्या बोलून दाखवायच्या नाहीयेत, धन समस्या बोलून दाखवायच्या आहेत आणि या समस्या दूर व्हाव्यात यासाठी मातेच्या चरणी नतमस्तक व्हा. मित्रांनो या समस्या बोलून दाखवताना केवळ पैशाशी संबंधित समस्या म्हणजे माझा उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये त्यामध्ये मला यश लाभू दे म्हणजे आधी आपण समस्या बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर सकारात्मक वाक्य हे आपल्या तोंडून बाहेर पडायला हवं. मी जो काही उद्योग व्यवसाय करतोय त्यामध्ये भरभराट होऊ दे, माझ्या कुटुंबामध्ये पैशांची उणीव कधीच भासू देऊ नकोस, अशा प्रकारची विनवणी आणि याचना आपण मातेच्या चरणी करायची आहे. आणि मित्रांनो त्यानंतर ही पूजा संपन्न झाल्यानंतर हा दिवा जास्तीत जास्त वेळ कसा प्रज्वलित राहील, रात्रभर कसा प्रज्वलित राहील याची आपण काळजी घ्यायची आहे. मित्रांनो हा दिवा रात्रभर जरी जळत राहिला नाही तरी काही काळजी करू नका. सकाळी उठल्यानंतर स्नान आदी कार्य आटोपून घ्या आणि त्यानंतर ज्या 2 लवंगा खाली शिल्लक आहेत त्या आपण काढून घ्यायच्यात. लक्षात घ्या, या लवंगा अशा प्रकारे दिव्यात टाकायच्यात की त्या जळता कामा नयेत. तर या लवंगा आपण काढून घ्यायच्या आहेत. मित्रांनो व्यवस्थित आपण देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर ह्या ज्या लवंगा आहेत देवपूजा करताना आपल्या देवघरात आपण ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर 1 लवंग ही आपल्या तिजोरीत आपण स्थापन करायची आहे. एक लाल रंगाचा कपडा घ्या, त्यावरती ही लवंग या तिजोरीत आपण ठेवून द्यायची आहे. आणि मित्रांनो दुसरी जी लवंग आहे ती तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे किंवा पॉकेटमध्ये वॉलेटमध्ये ठेवायची आहे. लक्षात घ्या, हे वॉलेट
कातडी नसावं, कोणत्याही प्राण्याची हत्या करून कमवलेल्या कातडीपासून हे वॉलेट बनलेलं नसावं, इतर कोणतंही वॉलेट तुम्ही वापरू शकता, तर त्यामध्ये आपण ही लवंग ठेवायची आहे. जर तुमच्याकडे तसं वॉलेट नसेल, तशी पर्स नसेल, तर मित्रांनो ही जी दुसरी लवंग आहे ती तुम्ही तुमच्या कॅशबॉक्समध्ये, गल्ल्यामध्ये किंवा जिथं तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवता, तिजोरी सोडून अशा ठिकाणी ठेवू शकता, किंवा साधं सोपं तुम्ही तुमच्या खिशामध्ये सुद्धा ठेवू शकता. मात्र या लवंगाची कोणत्याही प्रकारे अवहेलना होणार नाही याची मात्र काळजी घ्या. मित्रांनो हा उपाय केल्यानंतर अगदी दररोज तुम्ही देवपूजा करत चला. आणि हो, देवपूजा करताना माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे, या अमावस्येच्या रात्रीसुद्धा कोणताही उपाय करताना लक्षात घ्या, तो मंत्र आपण नक्की म्हणायला हवा. मंत्र आहे ओम श्रीम श्रियै नमहा, ओम श्रीम श्रियै नमहा, ओम श्रीम श्रियै नमहा. मित्रांनो या मंत्राचा आपण सातत्याने जप करायचा आहे. त्या अमावस्येच्या रात्री आपण या मंत्राचा जितक्या जास्त वेळा जप कराल तितका मित्रांनो हा उपाय सिद्ध होणार आहे. आणि म्हणून दररोज जरी आपण या मंत्राचा जप केला तरीही चालेल. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा उपाय करून पहा. अमावस्या आहे, आपल्या जीवनातील सर्व कष्ट दूर करण्याचा दिवस आहे. याबरोबरच धन्यवाद. ओम नमो नारायणा.